धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा इथे संपूर्णता अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते झाला. यावेळी परंडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात जमीन आरोग्य पत्रिकांचं वाटप करण्यात आलं. तसंच शेतीसाठी ड्रोनद्वारे औषधं कीटकनाशकं फवारणी यंत्राचं प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात आलं. त्याचबरोबर आयुष्यमान भारत अंतर्गत आभा कार्डाचं वाटप आणि महिला बचत गटांना फिरत्या निधीचं वाटप करण्यात आलं. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणीही यावेळी करण्यात आली. तालुक्यातल्या प्रत्येक गावात यानिमित्तानं नीती आयोगानं घालून दिलेल्या विविध निर्देशकांची जनजागृती करण्यासाठी जनजागृती फेरी काढण्यात आली होती. नीती आयोगानं घालून दिलेल्या आरोग्य शिक्षण यासारख्या निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. इथं आल्यानंतर पाकत्र आणि दवाखान्याचं शिबिर मला दिसलं म्हणून मी या शिबिरात सामील झाले. आणि या शिबिर मध्ये मी माझं शुगर बीपी चेक केल्यामुळे माझं मेंटल मध्ये आहे आणि मला नॉर्मल आहे. याची मला माझी तपासणी केल्याबद्दल म्हणजे मी सर्व संपूर्णता अभियानाचं मी आभारी आहे. आरोग्य विभागाचे आणि विविध शासकीय विभागाचे या ठिकाणी स्टॉला लावण्यात आलेले. त्यापैकी मी आरोग्य विभागामध्ये इथं भेट दिली असते. त्यांनी माझा बीपी आणि शुगर या ठिकाणी तपासणी करून मला त्यांनी अशा पद्धतीने इथं बीपी थोडा वाढलेला आहे, कुठली काळजी घेतली पाहिजे, शुगर नॉर्मल आहे म्हणून सांगितलेलं आहे, कुठल्या प्रकारची मला गोळी वगैरे नाही, पण आरोग्याविषयी जी काळजी घेण्याची आहे ती महत्व या ठिकाणी मला त्यांनी पटवून चांगल्या पद्धतीने सांगितलं.